पुरंदर तालुक्यातील लोकदैवत असणाऱ्या वीरच्या श्रीनाथ मस्कोबाची यात्रा आज रंगाची मुक्त हस्ताने उधळण करत संपन्न झाली. पहाटे 5 वाजता श्रीनाथ मस्कोबा आणि देवी जोगेश्वरी पाठ पूजा आणि अभिषेकाने दिवसाची सुरुवात झाली. प्रथम वीरची पालखी दुपारी 12 वाजता देऊळवाड्यात आली. यानंतर दुपारी 1 वाजता प्रथम मानाची कोडीतच्या पालखीने छबिन्यासह मंदिरात प्रवेश केला. त्या पाठोपाठ कनेरी वाई भोंडवाडी कसबापेठ सोनवडी मानाच्या काठ्या वस्त्र धारण करून देऊळवाड्यात आणण्यात आल्या. पालख्या आणि काठ्या समोरील छबिना आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळीने देववाड्यात वीरश्री निर्माण करणारं वातावरण निर्माण झालं होतं. अनेक घोषणांच्या गजरात काठ्या आणि पालख्यांनी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. अंगावर रंगांची शिंपण घेऊन या सुरू असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली. नाथभक्तांनी नंतर माघारीचे प्रस्थान ठेवले.